नमस्कार मुलांनो, DAV मॉईल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। इयत्ता पहिली ते चौथीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण एक नवीन कथा वाचन करणार आहोत। आज आपण एका नवीन कथेचे वाचन करणार आहोत। कथाकथनाच्या या चौथ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आजची आपली कथा आहे श्रेष्ठ कोण किंवा कोण श्रेष्ठ। तर चला मग कथेचे वाचन करूया। एकदा वारा आणि सूर्य यांच्यात वाद चालला होता। वारा म्हणाला, मी तुझ्यापेक्षा बलवान आहे। सूर्य म्हणाला, नाही, तू मुळीच माझ्यापेक्षा बलवान नाहीस। तेवढ्यात जगप्रवासासाठी निघालेला एक यात्रेकरू तिथून जात असताना त्यांनी पाहिले। त्याने आपल्या अंगावर एक शॉल घट्ट पांघरली होती। या प्रवाशाला अंगावरची शॉल जो अंगावरून काढायला भाग पाडेल तो सर्वशक्तिमान ठरेल, असे दोघांच्यात ठरले। पहिला डाव वाऱ्याने घेतला। प्रवाशाच्या खांद्यावरची शॉल उडवण्यासाठी वारा सुसाट वाहू लागला, पण जेवढ्या वेगात वारा वाहत होता तितकाच प्रवासी शॉल घट्ट लपेटून घेत होता। वाऱ्याचा डाव संपेपर्यंत हा प्रकार सुरू होता। आता सूर्याचा डाव होता। सूर्य थोडासा हसला, प्रवाशाला थोडी ऊब जाणवली। प्रवाशाने अंगावरची शॉल थोडी सैल केली। सूर्याचे हास्य तापतच गेले, तसे फार गरम वाटू लागले। आता प्रवाशाला अंगावर शॉलीची गरज वाटेनाशी झाली। त्याने अंगावरून शॉल काढली आणि हातात धरली। अशा प्रकारे अखेरीस सूर्यच सर्वशक्तिमान ठरला। तर मुलांनो, अशी ही आपली कथा आहे कोण श्रेष्ठ। या कथेमध्ये कोण श्रेष्ठ ठरला? या कथेमध्ये सूर्य सर्वशक्तिमान आणि श्रेष्ठ ठरला। तर मुलांनो, कथेचे तात्पर्य आहे, बळजबरीने कोणतीही गोष्ट साधत नाही। बळजबरीने म्हणजे बळाचा वापर करून किंवा बळाच्या मदतीने कोणतीही गोष्ट साधत नाही, कोणतीही गोष्ट जमत नाही। म्हणून जिथे बळाचा वापर करायचा असतो तिथेच बळाचा वापर करावा, अन्यथा कोणतीही गोष्ट बळजबरीने साधत नाही। तर मुलांनो, अशी ही आपली आजची कथा आहे कोण श्रेष्ठ। मुलांनो, तुम्हीसुद्धा या कथेचे वाचन करा व कथा नीट समजून घ्या। पुढील तासिकेला आपण अशीच एक कथा वाचन करूया। धन्यवाद।